आज मी डाळ घालून शेपूची भाजी बनवणार आहे। त्यासाठी शेपूची भाजी झाडून निवडून नंतर मिठाच्या पाण्यात 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली। आता पातेलं गरम झाल्यावर याच्यात 1 चमचा तेल घालूयात। तेल कढल्यावर 1/2 चमचा मोहरी, मोहरी तडतडली की 1/2 चमचा जिरे घालूयात। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या। 4 तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या। पाव चमचा हळद पूड आणि बारीक चिरलेली शेपूची भाजी घालून चांगले परतून घ्यायचं। आता भाजी तेलात परतल्यावर इथे मी आधी 2 चमचे मूग डाळ 15 मिनिटे पाण्यात भिजण्यास ठेवलेली ती याच्यात घातली। चवीनुसार बारीक मीठ घालून परतून घेऊयात। आता याच्यात भाजी शिजण्याइतपत 1 वाटी पाणी ओतूयात आणि 2 चमचे जाडसर म्हणजेच मोठं बनवलेलं शेंगदाण्याचं कूट घालूयात। आता इथं भाजीमध्ये मला कूट कमी वाटतंय म्हणून मी अजून 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालते। आता याच्यावर झाकण लावून मंद आचेवर भाजी शिजवून घेऊयात। भाजी मध्ये मध्ये झाकण काढून चेक करून पहा म्हणजे भाजी करपून खाली चिकटणार नाही। हे पहा 15 मिनिटांनंतर भाजीतली डाळ आणि भाजी मऊसूळ शिजली आहे। छान अशी गरमागरम भाकरी आणि शेपूची भाजी खाण्यास खूप छान लागली जाते। तुम्ही नक्की बनवून पहा आणि अशाच रोजच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।